नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण आता हा गगन बावड्याच्या टॉप का म्हणजे गगन बावड्यात आहो आणि आता आपल्याला यो घाट उतरायचो आणि धुक्यात गगन बावडा घाट यो कसो आ कसो दिसता कसा असता कशी गाडी चालूची लागता ह्या तुमका आता ह्या व्हिडिओत बघूक मिळतला आणि काय कंडिशन आहे घाटाची या थोडक्यात तुमका दाखवतले। तर चला व्हिडिओक सुरुवात करूया, जास्त वेळ न घेता डायरेक्ट प्रवासाक सुरुवात करूया आणि आज आपल्यावर कोणती गाडी आहे ती पण दाखवतो। तर बघू शकता आज आपण प्रवास करतोय पिकअपने, बोलेरो पिकअप आहे आपली। तर सामान होतं आपलं, तर ते घेऊन आता आपण चाललो आहे आणि आता करूया आपण धुक्यात ना प्रवास। बाबूची गाडी बाजू करूया। चला मित्रांनो, किती भयानक धुक्या पडला होता बघा। आणि तुम्ही जर ह्या दिवसात प्रवास करतास ना तर ह्या धुक्या तुमका मिळतात आणि थंडीत पण मिळतात धुका, नाही रे थंडीत पण असता ना माझा वरच दिसत वर पूर्ण धुके आ बघा। आता ह्या धुक्या ना वरवर हा म्हणजे आता उंचावर आहो ना आपण, म्हणून वय वरती हा। आता जसे जसे खाली उतरू आपण तसं तुमका धुक्या दिसतला नाही, बघू शकता या बघा पूर्ण पॅक झालाय बघा। आणि धुक्यात ना मित्रांनो जे व्हाईट कलर व्हाईट लाईट वाले असतात ना त्यांना तर कायच दिसत नाही, जी आपली पहिल्यापासून जी लाईट येतात येल्लो लाईट त्याच्यात तुम्ही थोडाफार बघू शकता। हो समोर ना ट्रक आहे, आता आमका हिलर दिसलो हे बघा व्हाईट लाईट। व्हाईट लाईट फक्त दुसऱ्यांका त्रास देऊचा काम करतली आणि स्वतः बावारतली। विजयदुर्ग डेपोची गाडी आहे पुढे। काय था बघा, आणि हय महादेवांचं मंदिर आहे छोटासा, ते पाया पडून आपण प्रवास सुरुवात करूया घाटाच्या घाटाच्या प्रवासात सुरुवात करूया। खाली बघा काय आता बघा पूर्ण पॅक मागची आमची ब्रेक लाईट दिसणार नाही, चिकलान माकली आहे। एसटीवाल ऑन घेत चाललो आणि भयानक धुक्या पडला बघा, काचकन ब्रेक दाबता रे एसटीवाल। अर्ध्या घाटा लागत असताना धुके तुमका आता खाली दाखवतो आपण, एकदम उंच डोंगरावर आहो हा बघा कायच दिसतला नाही एवढा भयानक धुक्यावरती चढलेला। एसटी वालो जाऊ देत नाही हा पुढे। तसेच जसे होते एकदम भारी खड्ड्यावाले आणि हे सगळे थांबलेत बघा धुक्याची मजा घेतात। हे खरा म्हणजे सूर्यास्त दर्शन आता खायचा दिसता या धुक्याच बघा, धुका दर्शन फक्त घेऊ शकतात या मोठा वळण पहिला धुक्यातला एवढं खड्डो पडलो अग ते येता दिसता ना त्याच्यात मी जरा बाहेर काढते हात आणि मित्रांनो एक अपडेट दिलो या रस्त्याबद्दल की गणपतीच्या आधी काहीतरी यो रस्तो बंद होता म्हणजे वाहतुकीसाठी, लोकल वाहतूक फक्त चालू राहतली अशी फक्त खबर इली आहे। काय कितपत खरा काय अजून समजला नाही आहे कारण रस्त्याचं काम करणार खाली आणि यो घाटा तो असूच राहतलो म्हणजे याचं रस्ता वगैरे करतलं व्यवस्थित आणि वरती आणि खाली दुपदरीकरण करणार असं बाबा म्हणतात, जेव्हा होईल तेव्हा बघू।
नितीन गडकरी साहेब बोललेले आहेत, आता बघूया कधी करतील तो. आणि पूर्ण धुक्या बघा, वर खालना वरती चढता धुक्या. एसटीवाल्यांना फरक नाही पडत खड्ड्यांचं, त्यांचे सस्पेन्शन भारी मोडला तर काय चालेल. डेपोवाले किती झाली मेमरी भरत आलो देत आहे ना मी तर काही व्हिडिओ टाकणार आहे मी आता मी चॅनल चालू करतो. पुन्हा काय दिसत नाही. तो वरती हो खराबच हा मित्रांनो, आणि मध्ये थोडं मध्ये थोडं घाट चांगलं हा खाली आणि परत खाली रस्तो खराब हा करतात. एसटीवाल्यांना थारो नाही होणार एका त्यांच्या पुढे कोण दिसत नाही. चल पाऊस येता परत जाता. निघतो आतल्या माणसांना हलवीत असतात. निघतो छोटे छोटे असे धबधबे बरेच आहेत घाटात. मी थोडे व्हिडिओ शॉर्ट केलेला आहे, त्याच्यामध्ये तुमका शेअर करीन. रस्त्याची पुरी चाळ न जा. धुक्यात जाटात प्रवास कसा होता तो बघा. आता वर्षानुवर्ष ना हे असेच खड्डे असतात सगळी गगनबावडा घाट हे खराबच असतात. बघूया काय करणार त्याच्यानंतर, किती दिवस राहता किती महिने राहता तर बघूया.
बाजू दुखे हाँ थोड़ा फार पावसामुळे दिसणार नाही. कितपत दिसत काय माहिती, डोळ्याने दिसता कॅमेरो किती नीता ट्रॅव्हल्स. कंडिशनच नाही आहे थोडक्यात. आता गणपती देव चालू ठेवणार आहोत की नाही अजून नक्की, ते म्हणतात नाही ठेवणार म्हणून, पण नक्की क्लिअर झाला नाही यार. त्याच्यामुळे मी पण तुमकडे ठामपणे सांगू शकत नाही की गणपती देव घाट चालू हा की नाही. तो आपली जागेत नाही थांबायची गाडी. जागोजागी थोडे थोडे छोटे छोटे धबधबे आहेत. या डोंगरात जाळी मारलेली आहे कारण हे दरड सारखी कोसळतच असत या साईडची. हे बघा रस्ते आधी पहिली अशी चाय ओतलेली दिसत. हे मोठे मोठे खड्डे आहेत, रस्त्यात खड्डे की खड्डे रस्ते पूर्ण वरती. आता खाली गेला तसा कमी झाला तुम्ही. कोल्हापुरात आपल्या देवगड मार्गे ना कोल्हापुरात जाण्यासाठी सगळ्यात शॉर्टकट घाट म्हणजे येऊच. एका दुसरो पर्याय म्हणजे भुई बावडा, पण तो थोडं लांब पडता, थोडं अंतर वाढता आणि नंतर मग फोंडा घाट. तो तुमचं अंतर वाढतला 25 ते 30 किलोमीटर अंतर वाढतला तुमचं. पण तो पण एकदम काय चांगला नाही राहतो, तो पण खराबच झालेला. त्यालाही लांब पडत रत्नागिरीवाल्यांका अनस्कुरा आणि आंबाघाट हे दोन घाट त्यांका. त्याच्यात आंबाघाट पण चांगलं, अनस्कुराच आता काम केलं नाही वाटत. हा पण छोटी आहेत रस्ते ते सगळे. अनस्कुरा घाटलंय डेंजर. साखरपा त्याच्यात दिसता डुचमाळच असं ना. लिटर घेऊन चाललो होतो. धुक्या बघा वरती सरकला. म्हणतात तसे रस्ते झाले ना खाली आणि वरती दुपदरी करत. घाटात काय होऊ शकत नाही, घाट तसंच राहतो तो. पण तो फक्त चांगलं करते, आता सिमेंट जो करतात की कसलो करतात माहित नाही. अंतर लय कमी होईल तर काय एवढा सरळ नाही अंतर.
किंवा येणार नाही जरा ही झालं तर असते आणि हे कधीच चांगली नसतं ना. आमची हत्या करू नका, आम्हाला ही सांगू द्या. थोडं रस्तो चांगलं परत खाली तशीच माती आहे. मोठी अवजड वाहतूक ना या घाटात नेहमी असता आणि कधीच शांत नसतं घाट. आणि एवढी मुख्य रस्तो आहे ना यो वाहतुकीचो, तरी पण या रस्त्याकडे दुर्लक्षच केलं जात आणि आतापर्यंत दुर्लक्ष होई दिलेलो हा चिरे आणि वाळू ना मोठी वाहतूक होता या रस्त्यात. आमच्या देवगडात ना चिरे वगैरे येतात म्हणजे खाणी आहेत ना दगडला दरड्यातनं वाळू. तुम्ही नुसते सारखे गाडीवर चालत असतात पण एवढी मोठी वाहतुकीचा एवढं मोठं रस्तो उभे होतो ना व्यवस्थित कंडिशन पण तर नाही. आतापर्यंत त्याची दयनीयच अवस्था होती आणि आता हे म्हणतात करूया. आता एक गगन बावडेमध्ये आमचे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की 18 महिन्यासाठी संतोष शेळके म्हणून तिथे आम्ही कधी कधी नाश्ता करायला थांबतो तर त्यांनी सांगितलं की 18 महिन्यासाठी रस्ता बंद करणार आहेत असं ते बोलले. त्यांना काहीतरी ते मॅसेज वगैरे आले आहेत. बघा ऑलमोस्ट आता घाट संपलेला आहे, आता ऑलमोस्ट आपण खाली उतरलेलो आहे. आता तुम्हाला पायथ्याशी दाखवतो. आता इथे अर्धा उतरून आलात ना घाट की थोडा रस्ता चांगला आहे घाटामध्ये. हा असाच रस्ता आहे. पोलीस चौकी होती इथे. कॅमेरा धरलो की आमका आडवीत नाही ते.